नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो अमरापूरच्या ओपनच्या मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये बरेचसे नामांकित नंदी दाखल झालेत. तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं सेमीसाठी पात्र आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या मुलाला तुम्ही पाहिलं असेल, एक छोटा समालोचक म्हणू शकतो आपण याला. आणि सोबत ह्याचा बैल पण आज गटपा झालेला आहे. नाव काय बैलाचं? टेस्टर. टेस्टर का? कुठलं गाव? गाव मी पेठच आहे. पेठ. आणि बैल कुठलं? पेठच. पेठच. तुमचंच बैल आहे का? दोस्ताचं बैल आहे. बर बर बर. दोस्ताचं म्हणजे आपलाच की झाला? आपलाच झाला. ते कशी पाळली जोडी मोनी आणि टेस्टरची? लय भारी पाळली जोडी. चांगली पाळली. आणि काय राव, तुला समालोचक स्टेज वर का जात नाही? एवढं भारी समालोचन करतो. संधी भेटत नाही? संधी भेटत नाही भाई. असं संधी भेटत नाही का? इच्छा आहे का? मस्त बापरे. इच्छा आहे का? ऐकतो की बैल तू जरा. आणि काय जरा डायलॉग म्हणून दाखव की जरा थोडस. समजा आजची जोडी आहे मोने आणि टेस्टरची जोडी गटपा झाली, काय सांगशील त्या जोडी बद्दल? म्हणजे जरा पकडून दाखव जरा. सुंदराची गाडी बळाली मोने आणि टेस्टरची गाडी बळाली. सुंदराची गाडी बळाली मोने आणि टेस्टरची गाडी बळाली. गाडी सीमेसाठी पात्र केली आहे. ड्रायव्हर कोण? परशान ड्रायव्हर. बर बर. एक वेगळी शैली आहे तुझी स्वतःची. आणि समजा बकासुर खाल्लं आता गटपा झाला, बकासुर आणि माणिकरावची गाडी, काय सांगशील? कशी काय? सुंदराची गाडी बघते लक्ष द्या. सुंदराची गाडी पळाली माणक्याची आणि बकासुरची गाडी पळाली. साळून केवडा समीर भाई इस्लामपूरकरांचा माणिक पळाला आणि बकासूर पळाला. मला असं कळलं मोहिल शेट व्हायचं तुला मोठे म्हणे, काय विषय? पेटत होतो तिथला पण बैल आहे. बर बर. ते बैल पण लिया पळतो एम एम ना आणि त्या राजा म्हणून ओळख आहे बैला. बैल तो पळतो म्हणजे पळतो. बर बर. महाराष्ट्रात बैल तो आपला आहे. आता तो 10 बैलात बैल एकटाच असतोय. तो टॉपलाय. हा हरा बरं असता त्या बाहेर आहे मोनी आणि आमचा बैल आहे टेस्ट. बर. तुझं कुठलं बैल? हा तुझं कुठलं? माझं सांगितलं पहिल्या मुलाखत मध्ये मी आजरा. आजरा. मी दोस्ताच्या बैलावर आलो. दोस्ताचा बैल म्हणजे माझाच झाला की. बर बर. चालतंय, शुभेच्छा तुला सेमीसाठी. मित्रांनो, नेवरीकरांची बुलेट सुद्धा गटपा झाले आणि सेमीमध्ये प्रवेश केला. तर भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कशी पाहिली जोडी आज? कोणासोबत पाहायला बोलेल? वीरा. वीरा कुठला? मुंबईचा. पहिल्यांदा जोडी पळते का या? पहिल्यांदा. कसं नियोजन झालं? काय नियोजन? बळ. बर. आणि फाटे वगैरे कसे आहेत पळायला वगैरे? स्पीड कसं लागलं गटाला? चांगलं लागलं. अपेक्षा काय आज? शंभर टक्के. चालतं. उगलेवाडीचा तेजा सुद्धा गटपा झालाय आणि आज सोबत लखन पाहिलं. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय सांगेल, कशी पाहिली आज तेजा आणि लखनची? पाहिली एक नंबर. पाहिली लगा टॉपचाच पायरा झालेला आज आपल्याला. आपला तेजा पण टॉपलाच पळतोय आता आणि लखन पण टॉपलाच पळतोय. काय सांग, आधीच पहरा झाला होता कोरेगावच्या मैदानाला? पहरा झाला होता. बर बर. कोरेगावच्या मैदानाला लखन आजारी पडला. बर. पहरा कॅन्सल झाला. पहिला आला इकडं सोबत पळाला आपल्याकडं. पहिला आपल्याच घरी होता. म्हणजे लखन इथंच होता? हो, आपल्याच घरी आहे. 7-8 दिवस. बर बर. म्हणजे सर्व नियोजन वगैरे त्याचं तुम्हीच बघताय? म्हणजे सांभाळणं वगैरे का त्यांचे मेंबर असतात? त्यांचे मेंबर पण. तरी काय संबंध, म्हणजे कसं ते कसे आले गोट्यावर तुमच्या वगैरे असं काय? आपलं त्या शेटजींचा संबंध. शेठ चव्हाण पाटील. बर. त्यांचा आपला संबंध चांगला आहे. आणि ते जे आता एवढं नाव करतोय एक प्रकारचा जेपी भाऊ, त्यांना ताकद एक प्रकारची त्यांची पण आहे की एक प्रकारचा विश्वास आहे आपल्या तेजावर, काय सांगाल त्याबद्दल? बैल आपल्याकडे एक तरी म्हणजे स्पीडचा एक नंबरचा बैल एक तरी असतोच कायम. धावणीला कायम आहे. कायम कायम एक नंबरचा बैल एक तरी असतो. धावणीची पुण्य आहे म्हणावं लागेल. परंपरा आपली हिंदगी धावण म्हणते. आणि मला वाटतं आज कशा पद्धतीने जोडी पाळली? काय चांगली पाळली. कोरेगाव हिंदगी सिनेमा पाळणार होती ही जोडी. हो. लग्न आजारी नसतं तर चांगला पायरा भेटायला मिळाला. चांगली गाडी पळाली असती. बर. आणि आज काय अपेक्षा आहे जोडीकडून? शेवटचा प्रश्न विचार. बघूया आता काय नशिबात असेल ते होणार. तरी गटावरनं अंदाज येतोच आपल्याला की बाबा कसं अंदाज काय? गाडी म्हणजे चांगलीच पळणार राहणार गाडी काढत. बर. चालतंय, चाल शुभेच्छा.
मित्रांनो, सप्त हिंदी केसरी भारत सुद्धा गटपा झालाय आणि आज सोबत पाहला पंधरेचा रायबा, रायबा आणि भारतची जोडी सेमी फायनल साठी पात्र. काय म्हणताय आज, काय अचानक नियोजन झालेलं का कसं? बरं, रायबा नियोजन कसं झालं पायरेचं? आपल्याकडे बरं म्हणजे घरीच असतो का तो? पंधरा बरं. तरी आता बरेच दिवस गॅपवर होता भारत, म्हणजे आता किवळला पण मला वाटत किवळला एलपी सोबत होता ना त्या दिवशी. तरी आता आजचं स्पीड कसं वाटलं या जोडीचं? आणि सुनील मोरे सरांनी पुकारलं की संपूर्ण भारत गाजवलेला भारत हा जबरदस्त स्पीड दाखवलं, त्याबद्दल काय सांगा? बरं, म्हणजे असं पॉझिटिव्ह आहात की 100% रुटीन मध्ये येणार? 100% प्रयत्न कशा पद्धतीने चालू आहेत? म्हणजे प्रयत्न भरपूर केले, प्रयत्न आणि थोडं थोडं भेटायला लागले. बरं. नाराज कधी नाही केलं तुम्हाला? नाराज केलं तरी काय, भरपूर नाव केलं त्याच्यामुळे काय नाराज केलं तरी काय अडचण नाही. बरं, चालतंय. समीर भाई यांचा माणिकराव सुद्धा गटपा झालाय आणि आज गट क्रमांक 1 मध्ये बकासूर आणि माणिकरावची जोडी पाहिली. नमस्कार भाई. नमस्ते. काय म्हणताय आज कशी पाहिली जोडी माणिकराव आणि बकासूरची? गाडी चांगली पाहिली. हा, बैल पण दोन्ही स्पीडची लागली आणि उंचीला बरोबर मॅच होत होती. स्पीडची बैल लागली. माणिकराव 3 मैदानात 1 नंबरचा मानकरी. आज कायचा होता अपेक्षा? अपेक्षा काय, आता जरी अपेक्षा नाही केली तर तू त्याच्या गतीवर सिद्ध करून दाखवतोयस. आणि समालोचकांनी पुकारलं घरचाच आज पाहिला. आज माझी पण इच्छा पूर्ण झाली आणि पब्लिकची पण 1 वर्ष झाली इच्छा होती माणिकराव आणि बकासूरची गाडी पळावी. आणि ज्या नावावर गाडी पळते, स्वामी साई, सचिन शेटगरच, सचिन शेटजी इच्छा होती की बकासूरची माणिकची गाडी पळावी आणि पब्लिकची इच्छा होती. आज सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली, बकासूर माणिक पळाल्यावर 100%. आणि सचिन शेट यांचं काय बोलणं झालं, म्हणजे भेटला का त्यांना? शेटची माझी काय सकाळ मुलाखत झालेली नाही. बर. पण ज्या दिवशी पायरा झाला त्या दिवशी शेटची माझी चर्चा झाली. बरं. शेटचं कसं आहे, शेटला मुळात भीतीच वाटत नाही. शेट म्हणजे आपली दोन्ही पहिलं पाहणार आहे, त्यामुळं जरी पुढून असली तरी भ्याच नाही मैदानात गेल्यावर. आपली गाडी बसते, फक्त आपल्या बैलाला बैलाच्या तोला मुलाला बैल घालायचा, आपलं 100% फायनल. करार मला वाटतं की ते 8 तारखेपर्यंत आहे ना काहीतरी. माणिकरावचा करार म्हणजे कसं आहे माहिती का, तो सचिन शेटचं माझं घरचं संबंध असल्यामुळे असं बोलणं झालेलं आहे की जोवर माणिकराव आहे तोवर तुमच्या नावावर पळवणार. बरं, म्हणजे माझं सचिन शेटला बोलणं झालं, एक प्रकारचं बॉन्डिंग झालं. एक चांगलं म्हणाला. भया पण आहे आपल्यासोबत. भया काय सांगशील आज कशी पाहिली जोडी? आज गाडी म्हणजे बरेच प्रेक्षकांची इच्छा होती आणि भयानी पूर्ण केली इच्छा. मात्याला माता जमला आणि गाडीला पण स्पीड चांगलं लागलंय. बरं. आणि दोन्ही पण बैल म्हणजे आता स्पीडचीच आहेत दोन्ही. आज पण नाही कुठल्या गाडीवर? नाही, आज अजून जरा गाडी आणाय चालू केली. बरं. माणिकच्या प्रेमापोटी फक्त मैदानात येत? खास माणिकसाठी फक्त मैदानात येत. चालतंय भाई. मित्रांनो, सोहलीचा मिट्टू सुद्धा गटपा झालेला आहे आणि गट क्रमांक 2 मध्ये पाहिला आणि मागच्या वर्षीचा 1 नंबरचा अमरापूरचा मानकरी सोहलीचा मिट्टू आहे. दादा नमस्कार. बोला की दादा. काय सांगताय आज कोणासोबत पाहिला मिट्टू? आज राणा बरोबर होता. राणा कुठलं? वाजरचा. वाजर संजय ड्रायव्हर. कशी पाहिली जोडी? गाडी चांगली पाहिली. चांगली पाहिली. आणि कसं नियोजन झालेलं आणि यापूर्वी जोडी पाहिलेली? नाही पाहिली. पहिल्यांदाच पाहिली. हा हा, पहिल्यांदाच ही वाजरची राणा आणि मोरा गाडी आणली. बरं. अतिशय सुंदर गाडी पळाली. ड्रायव्हर मोरा ड्रायव्हर. आज काय अपेक्षित काय? काय आज बोलायला राहू शकतो? बरं, काय चालत. शुभेच्छा. वेगाचा बादशाह लखन सुद्धा गटपा झालाय आणि आज सोबत पाहिला उगलेवाडीचा तेज. गट क्रमांक किती? कितव्या गटामध्ये? कितव्या गटात होती? 8व्या गटामध्ये पाहिला. मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपल्याला लाराचे मालक भेटलेले आहेत आणि घरची गाडी आज पळणार आहे. काय सांगाल दादा, कुठे होता इतके दिवस? काय नाही, सध्या कामामुळे काय वेळ भेटत नव्हता. बरं. पण आज काही दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा घरची गाडी पळणार आहे आमची, लाराची राजाची. पहिल्यांदाच पळते का पळाली? नाही, पहिले 3 वेळा पळाली, 3 ठिकाणी राहिलेली आहे गाडी. बरं. गाडी आज काय कसं वाटतंय मैदानावर? बरेच दिवसानं आलाय. नाही, आज संघटनेचे नियम पण सर्व लागू झालेत कालपासून. हो, संघटनेचे नियम 10 तारखेपासून लागू होतील सगळ्यांना.
चांगलं मैदान पण चांगलं आहे, पल्ला चांगला आहे, त्या हिशोबाने आनंद आहे आणि मोठं मैदान, मोठं मैदान आहे ते. चालतंय, चला मित्रांनो, रुस्तम हिंद केसरी बकासूर सुद्धा कटपास झालाय आणि आज सोबत पाहायला इस्लामपूरचा माडिकराव, सुंदर अशी जोडी पाहिली. कसा निवांत बसलाय बघा, गट क्रमांक एक मध्ये पाहिला. काय रानिल भाऊ, काय म्हणताय आज? काय म्हणतोय आता, मोबाईल शेट पण लय दमलेत, झोपलेत, त्यामुळे म्हटलं. काय कशी पाहिली जोडी? काय जोडी चांगली पाळली, चांगली पाळली, चांगली पाळली, एक नंबर. कसं नियोजन झालेलं? काय पहिल्यांदाच लय प्रेक्षकांची इच्छा होती, दिवसापासून करायचं चाललं होतं, पण काय योग जुळून आला नाही, पण आज चांगली गाडी पाळली. आणि माणिकराव पण सध्या फॉर्म मध्ये चालू आहे. हो, माणिकराव आता कंटिन्यू गोलालातच आहे, सलग तीन मैदानात एक नंबरचं मानकरी. आज काय अपेक्षा जोडी? अपेक्षा काय आता ती शेवटी नंदी परवा पण आलेला ना मला, अपघात झाल्यामुळे मैदान कॅन्सल झालं. चला शुभेच्छा मित्रांनो. रायबा सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत पाहिला भारत, भारत आणि रायबर, रायबाची जोडी ही सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे या जोडीने. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कशी पाहिली जोडी? काय गाडी कडे पडली, दोन नंबर तासा गाडी पडली, पण गाडी लई जोरात पळाली, चांगली पाहिली, चांगली पळाली. पहिल्यांदाच जोडी पळते, पहिल्यांदा जोडी पळते. पहिली म्हणजे त्यांच्या नावात बैठ पडत होता मुंबई मध्ये, करार झालेला ना काहीतरी, त्यांच्या नावात करार झाला, त्यांच्या नावात पळत होती गाडी. बरोबर. आणि आज आम्ही तीन फेरात पहिल्यांदाच पळवली त्यांची बरोबर गाडी. पहिल्यांदाच पडली? हा, पहिल्यांदा भारत आणि याची गाडी पहिल्यांदाच पडली. रायबाची कुठं कुठं मैदान झाली? रायबाची चार पाच मैदान त्यांनी फायनल मारले. तीच की? पण कुठली कुठली? सरला, कोरेगावला, सासवड, पंधाऱ्यात, श्रीगोंदा. का म्हणजे गुलाला मध्ये आहे सध्या. चालतंय, शुभेच्छा. मित्रांनो, मोण्या 50-25 पण गटपास झालाय बघा आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. दीपक साखरे मुरुम यांचा सुंदर सुद्धा गटपास झालाय आणि सेमी मध्ये प्रवेश केलाय. आणि आज सोबत निंबाळकर सरांचा सर्जन, सर्जन सुंदरची जोडी सुंदर रित्या पाहिली आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. कशी पाहिली जोडी? काय छान पाहिली, चांगली पाहिली. कसं नियोजन झालं आज? दोन्ही पण टॉपची वैल. अचानक नियोजन झालं रात्री. बर, काय कुणी अप्रोच कुणी केलं? म्हणजे दोघांनी केलं, पण इच्छा होती पळायची. बर बर. आणि अचानक आवर्जून रात्री. आणि दोन्ही पण हिंद केसरी बैल आहेत, त्यामुळे काय विषय येत नाही. स्पीड कसं लागलं? म्हणून एक नंबर लागलं, चांगलं लागलं. काय अपेक्षा दादा आज जोडीकडून? चांगली पळाली, चांगली पळाली. मोठं मैदान आहे आणि बरेच दिवस गॅप वर होता मला वाटते. बर बर, आता आहे का? चाल. मित्रांनो, निंबाळकर सरांचा सर्जन सुद्धा गटपा झालाय आणि आज सोबत पाहिला दीपक साखरे मुरुम यांचा सुंदर. गट क्रमांक 11 मध्ये ही जोडी पाहिली. नमस्कार. काय म्हणताय, आज दोन्ही हिंद केसरी जोडी पाहिली म्हणावं लागेल? बरं. आणि आज काय आलं की अचानक पायरा जुळून आला रात्री? कशा पद्धतीने स्पीड लागलं जोडीला? चांगली पाहिली. आणि सुंदर बद्दल काय सांगाल की चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवते आणि आता आदत नाहीये तो, आदत होता, आदत वयामध्ये असं वाटत नाही की त्याच्याकडे बघून की आदत होता तो. कसा पळ कसे? आणि पुसेगावला पण तो बैल राहिलेला 100%. आज मला वाटतं पहिल्यांदा जोडी पाहिली, हे पहिल्यांदाच पाहिली. आता सुंदर आणि कबाली पळणार आहे ना? किती वेळ गटामध्ये? नाही निघाली. काय अपेक्षा या जोडीकडून? 100%. चालतंय, शुभेच्छा. आंगरेवाडीचा संभा सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 3 मध्ये पाहिला. दादा नमस्कार. कशी पाहिली जोडी? काय कोणासोबत पाहिला आज? बर बर. कशा पद्धतीने नियोजन कसं झालं? काय नियोजन केवळ गाडी पडली होती, तीच गाडी पळवली. बर. आणि स्पीड कसं लागलं? काय गाडी चांगलं लागलं? पहिलंच मैदान काय या गाडीचं? का किवळला राहिली? किवळला राहिली होती, राहिली फायनलला. गट काढलेलं फक्त. बस बस. म्हणजे याच वर्षी पाहिले आताच? बर. ते तेव्हाच ठरलं का की स्पीड बघून की आज हीच जोडी पळवली? बर. आपल्या संभाजी कुठं कुठं मैदान झालेत? काय बरीचशी मैदान गाजवली? मेन मेन मैदान कुठली झाली? ते मेन आंगरेवाडीला एक केलं 2.5 लाखाचं फायनल. बर. सुरलीला केलं 1 लाखाचं फायनल. बरीचशी मैदान झाले ते. कोरेगाव, फुरसुंगी. असं लांबून बघितल्यावर निशांची आठवण येते. निशांची पण गाडी पळलेली पाहिलेली. बर बर बर.
चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेम. मित्रांनो, रामा सुद्धा गटपा झालाय आणि आज सोबत पळाला आंगरेवाडीचा संभा शिर्डीकरांचा रामा. मित्रांनो, गावचे जरा प्रेक्षक भेटलेले आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत. तर दादा, कुठलं गाव तुमचं? माझं गाव नेवरी. नेवरी गाव? हा, नेवरीचंच आहे का तुम्ही? हो, मी नेवरीच आहे. आणि तरी आज कुठलं बैल बघायला आलाय काय? खरं म्हणजे कसं, आम्ही बरीच नामांक बैल बघायला आले. भरत भरत असू द्या किंवा लखन असू द्या, सर्व बैल बघायला. तुमचा कुठला आवडीचा बैल? आवडीचा बैल आपला अर्जुन आहे. अर्जुन संभाजीनगर? नाही, संभाजीनगरचा अर्जुन आहे. पण आपल्याला सगळी बैल समानच आहे, त्यामुळे आपल्याला सर्वच बैल आवडतात. आणि आमच्या सर्वात लाडका आहे आता बकासूर. ओनली बकासूर? ओनली बकासूर. काय बरं, बकासूर प्रेमी कट्टर एक नंबर. शाळा पण जात नाही, शाळा सुट्टी का? कुठलं मैदान आवडलंय बकासूरच आतापर्यंत? आतापर्यंत एक नंबर वाटलं. एक नंबर वाटलं तुम्हाला? भेटून तुमच्या भागात झालेलं ते मैदान? चालतंय मैदान. चालतंय.